पुढचं आसन आहे ते म्हणजे उत्कटासन, म्हणजेच चेअर पोज, खुर्चीत बसायचं आसन. पण एकच गंमत ह्यावेळेला अशी आहे, ती खुर्ची तुम्हाला दिसणार नाहीये. म्हणजेच इमॅजिन करायची खुर्ची, खुर्ची आहे आणि मग बसायचं आहे, तेव्हा जो तुमच्या बॉडीचा किंवा तुमच्या लोअर बॉडीला, तुमच्या मांड्यात थोडंसं दुखेल, म्हणजेच तुमच्या बॉडीवरती, तुमच्या मांड्यांवरती काम होत आहे, तुमच्या मांडीचे स्नायू हे घट्ट होत आहेत, पाठीचे स्नायू घट्ट होत आहेत. तर मग सुरू करूया. आता पुन्हा एकदा तुमच्या दोन्ही पायांमध्ये तुमच्या खांद्यावर अंतर घ्या. दोन्ही जी पावलं आहेत ती अशा प्रकारे ठेवू नका किंवा अशी पण ठेवू नका, ही एक्झॅक्टली समांतर रेषेमध्ये असली पाहिजे, एकमेकांना समांतर. पोट आत खेचा, छाती बाहेर काढा, तुमचे जे खांदे आहेत ते मागे घ्या. आता इमॅजिन करा की ह्या साईडला, इकडे तुमच्या मागे खुर्ची आहे, तुम्ही खुर्चीमध्ये बसणार आहात. तर खुर्चीमध्ये बसताना तुम्ही काही असे नाही बसत, बरोबर की नाही? खुर्चीमध्ये बसताना तुम्ही असे बसता, अशाच पद्धतीने आपण खाली जायचं आहे. कसं? तर हात तुमचे समोर येतील, श्वास घेत घेत, आणि तुमचे तुमची कमर आहे ती मागे जाईल आणि खालती बसा. ह्या स्थितीमध्ये तुम्ही पुन्हा एकदा 5 ते 6 श्वास थांबू शकता. श्वास घेत घेत वरती या आणि हात खालती घ्या, श्वास सोडत सोडत हात खालती घ्या. आता हे करताना महत्वाची गोष्ट अशी आहे की तुमचे गुडघे, ते गुडघे तुमच्या घोट्याला क्रॉस करणार नाहीत, म्हणजेच गुडघे हे घोट्याच्या पुढे जाणार नाहीत अशा पद्धतीने. जर का असे गेले तर तुमच्या गुडघ्यांना त्रास होऊ शकतो, गुडघ्यांना इंजुरी होऊ शकते. म्हणून लक्षात ठेवायचं की तुमचे गुडघे आणि तुमचा घोटा हा एका समांतर रेषेमध्ये असेल, एकाच लाईनमध्ये. खुर्चीमध्ये बसताना तुम्ही कसे बसता त्याच पद्धतीने बसायचं आहे, असे बसतो ना आपण. आता तुमचा तुमचा जे गुडघा आहे तो आणि तुमचा अंगठा हे एका लाईनमध्ये असेल, हे असं नसलं पाहिजे. पुन्हा एकदा मी दाखवते. हात वरती, इनहेल, हात खालती समोर, आणि पुन्हा हात वरती आणि हात खालती. याचे अनेक फायदे आहेत. यामुळे तुमच्या मांड्यांचे स्नायू, तुमच्या पाठीचा कणा, ह्या सगळ्यांना मजबूती मिळते, तुमची एकाग्रता वाढते, अंगातली मरगळ निघून जाते. तर नक्की बघा. आणि जर का तुमच्या गुडघ्यामध्ये ते त्रास असेल, तुम्हाला गुडघा दुखतोय, नी पेन आहे, तर मात्र हे आसन करायचं टाळा.